तळेगाव दाभाडे नगर परिषदेने बारा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या हिंदमाता रेल्वे अंडरपास पुलाची अवस्था असून अडचण आणि नसून खोळंबा अशी झाली आहे राज्यमंत्री बाळा भेगडे आणि खासदार बारणे यांच्या हस्ते मोठ्या महिनाभरापूर्वी हिंदमाता रेल्वे अंडरपास पुलाचे उद्घाटन करण्यात आलं होतं उद्घाटनापासून हा पूल मोजके दिवसच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला या पुलाखाली पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे त्यामुळे वाहतुकीसाठी नगर परिषद तसेच स्थानिक पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणाने वाहतूक बंद करण्यात आली आहे चारही बाजूने येणाऱ्या पावसाच्या पाण्याने हा भुयारी मार्ग तुडुंब भरत आहे पाण्याचा निचरा करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा फेल ठरल्यानं नगर परिषदेचे बारा कोटी भुयारी मार्गाच्या पाण्यात गेलेत असं नागरिकांमधून बोललं जात आहे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन यावर ठोस उपाययोजना राबवून वाहतुकीसाठी भुयारी मार्ग मोकळा करावा अशी मागणी आता तळेगावकरांकडून होत आहे